नमस्कार, मी सौ सरिता आगरकर, आपलं सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण घेऊ वर्ग 10वीसाठी पहिला लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. यामध्ये आपण सुरू करणार आहोत इव्हिडन्सेस फॉर इव्होल्युशन. देअर आर व्हेरियस इव्हिडन्सेस विच सपोर्ट द थेअरी ऑफ इव्होल्युशन. आता त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत जे की थेअरी ऑफ इव्होल्युशनला जे प्रूफ आहे ते याप्रमाणे आहे. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, एनाटॉमिकल इव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन्स, पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस, कनेक्टिक लिंक्स अँड एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. दीज आर सम इव्हिडन्सेस ऑर सम प्रूफ विच सपोर्ट थेअरी ऑफ इव्होल्युशन. फर्स्ट वी टेक मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे आकारे, आकाराप्रमाणे आकार कसं असते, ज्याच्यामध्ये बाहेरून त्याचा आकार कसा आहे, कसं दिसते, हे याला म्हटलं जाते मॉर्फोलॉजिकल. ज्याचा त्याला मराठीमध्ये आकारिक म्हणतात, म्हणजे आकार कसा आहे, त्याचा शेप स्ट्रक्चर हा कसा आहे, याच्यावरून मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे मॉर्फोलॉजिकल प्रूफ काय आहे. तर याच्या यात आपण तुम्ही बघा की तुमच्या पुस्तकामध्ये अॅनिमल्सचे आणि प्लांट्सचे डायग्राम दिलेले आहे. तर जर आपण याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलरिटीज आहे. सिमिलरिटीज कशात आहे तर आपण पहा की त्या सगळ्या जे ते अॅनिमल्स दिसत आहे त्यांचा शेप, माउथचा शेप बिलकुल सारखाच आहे ना. माउथ असं समोर आलेला माउथचा शेप आहे, तर माउथचा शेप सारखा आहे. पोझिशन ऑफ आईज, या डोळ्यांचे पोझिशन कुठे आहे, तर नाकाच्या वर बिलकुल मध्यभागी. प्रत्येक कुत्रा वगैरे मांजरेचा पहा की नाकाच्या वर असते, असं जिथे माथा आणि माथ्याच्या मध्येच नाकाच्या वर असे दोन डोळे असतात त्यांचे, असे समोर दिसणारे. स्ट्रक्चर ऑफ नॉस्टिल्स, नॉस्टिल्स म्हणजे नाकाचे जे छिद्र आहे ते सुद्धा सगळ्यांचा स्ट्रक्चर सगळ्यांमध्ये सारखाच आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ इयर पिन्नी जे कान आहे, कानाचे हा जो पार्ट आहे कानाचा, हा याला इयर पिन्नी म्हणतात, पिन्ना म्हणतात एकाला. तर इयर पिन्नी स्ट्रक्चर पाच सगळ्यांमध्ये सारखेच आहे. तशाच प्रकारे थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी, म्हणजे त्या हेअर्स जे आहे, जे केस आहे त्याच्यामध्ये खूप झपरे केस आहे, पूर्ण बॉडीवर दाट केस आहे बरेच, आणि केसा प्राणी आहे. तसंच आता बघू आपण प्लांट्सच्या मध्ये, त्या प्लांट्समध्ये पण पहा कशी सिमिलरिटी दिसत आहे. प्लांट्समध्ये बघा सिमिलरिटी, सगळ्या झाडांच्या जे प्लांट्सचा शेप आहे, लीफचा जे शेप आहे तो सगळ्यांमध्ये सारखाच आहे. तशाच प्रकारे लीफ व्हॅनेशन, व्हॅनेशन ऑफ लीफ सगळ्यांमध्ये पहा अशा प्रकारचं व्हॅनेशन आहे, म्हणजे रेटिकुलेट व्हॅनेशन आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लीफ्समध्ये रेटिकुलेट व्हॅनेशन आहे. लीफ पिट्युअल जर आपण बघितलं तर पिट्युअल कशाला म्हणतात, हे देठाला पिट्युअल म्हणतात. तर पिट्युअल पण सगळ्यांचं सारखाच आहे, जे पानांमध्ये जे देठ असते त्याला पिट्युअल म्हणतात. आणि फुलांना, फ्लावर्सला जे देठ असते फ्लावर्सला, त्याला पेडिकल म्हणतात. फ्लावर्समध्ये जे देठ असते त्याला पेडिकल म्हणतात, तर पानामध्ये जे देठ असते त्याला पिट्युअल म्हणतात. तर त्याच्यामध्ये लीफ पिट्युअल आहे ते पण सगळ्यांमध्ये सारखाच आहे. यावरून असं समजते की दे हॅव सेम ओरिजन, म्हणजे त्यांचे दे हॅव सेम अँसेस्टर. देअर आर व्हेरियस सिमिलरिटीज इन दोज ग्रुप, सो इट प्रूव्ह दॅट दे ओरिजिनेटेड फ्रॉम सेम अँसेस्टर. म्हणजे जसं आपण बघू शकतो की याच्यामध्ये इतकी सिमिलरिटीज दिसते आहे की ज्याच्यामध्ये असं हे प्रूफ होते की या सगळ्यांचे अँसेस्टर जे पूर्वज आहेत ते सारखे सेम असतील, किंवा एकाच पूर्वजापासून हे सगळे आलेले आहे, याचा ओरिजन झालेला आहे. तर हे आहे याचे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. आता सेकंड बघूया आपण एनाटॉमिकल इव्हिडन्स. एनाटॉमिकल म्हणजे आतील रचना, त्याच्या आतली रचना आहे, म्हणजे जिथे बोन्स वगैरे असतात त्याच्या, म्हणजे शरीराच्या बाहेरची रचना नाही आहे. एनाटॉमी म्हणजे शरीराच्या आतली रचना. तुमच्या पुस्तकामध्ये चार डायग्राम दिले आहे, ह्युमन हँड, फोर लेग ऑफ कॅट, पॅटेजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ रॅट. ह्युमन हँड सगळ्यांना माहित आहे, कॅटचा फोर लेग म्हणजे समोरचे पाय, हे पण तुम्हाला माहित आहे कॅटचे पाय. तशाच प्रकारे तुम्हाला
बॅट 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 म्हणजे वटवाघूळ, वटवाघूळचा पंख जास्त असा पसरवून असतो तो पंखही तुम्हाला माहित आहे. आणि व्हेलचे फोर लिम्स म्हणजे ते समोरचे जे दोन पंख असतात ना बॅट या व्हेलमध्ये, समोरचे मास्यामध्ये व्हेल मासा जो आहे त्याच्यामध्ये समोरचे जे दोन पंख असतात तर ते दोन पंख, तर या सगळ्यांची रचना हे जर आपण पाहिली तर सगळं वेगवेगळे आहे, त्यांचे कामं पण वेगळे आहे. ह्यांचं ह्युमन ह्यांचं काम तुम्हाला माहित आहे, मांजर आहे तिच्या लेगचं काम पण कशी चालते तेही माहित आहे तुम्हाला. तशाच प्रकारे बॅट फिन उडवून उडतो म्हणजे बॅटचे जे पॅटेजियम आहे तेही कसे असतात त्याच्याद्वारे तो उडान भरतो. आणि जे व्हेल आहे त्या पाण्याच्या आपल्या कोरलिंगच्या सहाय्याने किंवा पिपरच्या सहाय्याने तो पाण्यामध्ये पोहतो. तर हे सगळ्यांचे कामं वेगवेगळे आहे. म्हणजे वरून वरून आपण पाहिले तर मॉर्फॉलॉजिकल याच्यामध्ये सिमिलरिटी काहीच नाही आहे, परंतु याच्यामध्ये जी सिमिलरिटी आहे, सिमिलरिटी दिसून येते ती दिसून येते बोनच्या स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यामध्ये चारीमध्ये तुम्ही पुस्तकामध्ये जे डायग्राम दिलेले आहे त्याच्यामध्ये चारी डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये बोन्स जे आहे त्या बोन्स कशा प्रकारे, जसं प्रत्येकामध्ये बोन्सचे सारखेच बोन्स आहे, सारख्याच प्रकारचे बोन्स आहे आणि त्याचे जॉईंट्स पण सारखे आहेत. जसे की आपल्या बोटाचे जॉईंट्स असतात, आपल्या हाताचे दोन हाडं आहेत ते, तशाच प्रकारे या बोटांमध्ये पण जॉईंट आहे. तर हे सगळ्या सारखेपणा त्याच्यामध्ये दिसून राहिला, म्हणून बोनच्या जॉईनिंगमध्ये आणि बोन्समध्ये याच्यामध्ये सिमिलरिटी दिसून येते. तर दिस प्रूफ इंडिकेट दॅट दे हॅव सेम एन्सेस्टर, दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम सेम एन्सेस्टर. याचा अर्थ आहे की यांचे जे पूर्वज आहे ते सारखेच आहे, यांचा जन्म सारख्या पूर्वजांपासून झालेला आहे, सारख्या एन्सेस्टर पासून झालेला आहे. आता पाहू वेस्टिजियल ऑर्गन्स. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. Organisms मधले अशा प्रकारचे ऑर्गन्स जे की डिजनरेट झालेले आहे, डिजनरेट होऊन झाले म्हणजे हळूहळू नष्ट होत आहे, अंडरडेव्हलप्ड ज्यांचा पूर्णतः विकास नाही झालेला आत म्हणजे पूर्णपणे ते मॅच्युअर नाही असे, युजलेस ज्याचा काहीच उपयोग नाही आहे अशा प्रकारच्या ऑर्गन्सला वेस्टिजियल ऑर्गन्स असे म्हटल्या जातात. आता जसं की आता तुम्हाला माहित आहे की बऱ्याचदा चेंज इन्व्हायरमेंट चेंज होते तसे तसे त्यांचे स्ट्रक्चर्स पण चेंज होतात, कारण की बदलत्या इन्व्हायरमेंटमध्ये त्यांचे स्ट्रक्चर्स त्या प्रकारचे अनुकूल झाले पाहिजे म्हणून त्यांचे स्ट्रक्चर्स पण चेंज होतात. तर परंतु जर अचानक एन्व्हायरमेंट जे चेंज होते त्याच्यामध्ये अचानक काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये बदल होणे हे काही शक्य नाही आहे की एन्व्हायरमेंट चेंज झाला आणि लगेच ऑर्गॅनिझम्समध्ये बदल झाला, तर हे शक्य नाही आहे. ही जी प्रोसेस आहे ही ग्रेज्युअल चेंजेस आर ऑफर इन दोज ऑर्गॅनिझम. ते हळूहळू होणारे काही काही चेंजेस होतात जे हळूहळू होत असतात त्यांच्यामध्ये. काही स्पेशीजमध्ये काही ऑर्गन्स जे आहेत ते युजफुल असतात, परंतु एका सिच्युएशनमध्ये जर ते युजफुल असतील तर दुसऱ्या सिच्युएशनमध्ये त्यांचा काहीही उपयोग नसतात, ते युजलेस असतात. पण आणि कधी कधी ते हार्मफुलही ठरतात, परंतु मग काय होते, मग अशा स्पेशी डिजनरेट व्हायला सुरुवात होतात म्हणजे त्या हळूहळू नष्ट होण्यासाठी सुरुवात होतात. पण कारण की एकेकाही त्या फार युजफुल होत्या परंतु नंतर त्याचा यूज नाही राहिला म्हणून त्या आता डिजनरेट व्हायला सुरुवात होतात. आणि या डिजनरेटची जी प्रोसेस आहे ती काही लवकर होत नाही आहे, त्याला थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात, हजारो वर्ष लागतात जेव्हा की ते डिजनरेट होण्यासाठी. मग आपल्याला अशा सिच्युएशनमध्ये डिफरंट प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये, अलग अलग ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांच्या डिफरंट स्टेजेस दिसतात, ते डिजनरेशनच्या डिफरंट स्टेजेस दिसून येतात. कारण की बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्समध्ये या स्टेजेस दिसून येतात आणि काही स्टेजेसमध्ये ते पूर्णपणे डिजनरेट झालेले असतात, तर अशा डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये दिसून येतात. तरी काही स्पीशीजमध्ये हे ऑर्गन्स युजफुल असतात परंतु काही स्पीशीजमध्ये यांचं काहीही काम नसते. जसं की आता जनरली आपल्याला तुम्ही बघा की अपेंडिक्सची तुम्ही परिचित असाल. अपेंडिक्स एक लार्ज इंटेस्टाइन जिथे जुळते तिथे एक थोडासा छोटासा आउटग्रोथ आहे. हा अपेंडिक्स ह्युमन बिंग्सला काहीही कामाचा नाही आहे.
पण आणखी ते ह्युमन बीइंग्स पूर्णपणे शिजलेलं अन्न खातात म्हणून त्यांना तर अपेंडिक्सची गरज नसते. परंतु तेच रुबिनेन्स आहे. रुबिनेन्स काय करतात, गवत खातात, ते कच्चं असते, त्यांना त्याला पचवावं लागते त्यांची, म्हणून त्यांच्या याच्यामध्ये अपेंडिक्स नावाचा एक ऑर्गॅनिझम नसते. या अपेंडिक्समुळे त्याचं पचन होते, म्हणजे पचन लवकर होते, तर परंतु मानवामध्ये त्याची गरज नसते. म्हणून ह्युमन बीइंग्समध्ये हा जो ऑर्गन आहे अपेंडिक्स, हा वेस्टिजियल ऑर्गन्स आहे. जेव्हा की रुमिनेंट्समध्ये गाय, बकरी, म्हैस यांच्यामध्ये जे रुमिनेंट्स आहे, जे की एकदा सगळं, किंवा रुमिनेंट्स म्हणजे तुम्हाला माहीत असेल की हे सगळं एकदा खाऊन घेतात. सगळं गाय वगैरे तुम्ही पाहिलेली आहे ना, गाय म्हैस सगळा पाला पाचोळा जे झाडं असतात त्यांचा पाला खाऊन घेतात, आणि खाल्ल्यानंतर ते सगळ्याच्या सगळं खाल्ल्यानंतर मग काय करतात, ते एका ठिकाणी बसून त्यांचं तोंड हलत राहते. कारण की तिथे एक त्यांच्याकडे ब्लॅडर असते, त्या ब्लॅडरमध्ये हे सगळं खाल्लेला पाला ते टाकून देतात, आणि नंतर त्या ब्लॅडरपासून बाहेर काढून हळूहळू हळूहळू त्याला चघळतात, आणि त्याचं डायजेशन म्हणजे हळूहळू ते चघळतात, आणि नंतर त्याचं डायजेशन होते. तर याला अशा प्रकारच्या ॲनिमल्सला रुमिनेंट्स असे म्हणतात, ज्याच्यामध्ये गाय म्हशी येतात. ते हे जे रुमिनेंट्स आहे यांच्यामध्ये अपेंडिक्स वेल डेव्हलप्ड असते, परंतु ह्युमन बीइंग्समध्ये याचं काही काम नसल्यामुळे ते डिजनरेट झालेलं आहे, आणि सध्या ते एका कोंबाच्या रूपामध्ये, एका आउटग्रोथच्या रूपामध्ये मानवी शरीरामध्ये प्रेझेंट आहे. अजून बघितलं तर पिन्ना, हे जे इयर पिन्ना आहे, कान, ते कान पण जसे बरेचसे ॲनिमल्स आहे, जसे कुत्रा आहे, हत्ती आहे, गाय आहे, यांच्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की एखाद्या वेळेस काही आवाज झाले तर कुत्र्याचे कान कसे उभे होऊन जातात, आणि तो असं अशा सगळीकडे पसरून असं वेध घेण्याचा प्रयत्न करतो की आवाज कुठून येऊन राहिला आहे. परंतु मानवामध्ये त्या कानाचं काहीही काम नाही आहे, तो कान उभे करू शकत नाही, त्याला आपली मान वळवावं लागते कुठून आवाज येऊन राहिला आहे पाहण्यासाठी. पण कुत्रा, हत्ती हे फक्त कान असे टळकवले, यांनी पसरवले, तरी पण त्यांना वेव्सच्या रूपामध्ये त्यांना माहिती पडून जाते की आवाज कुठून होऊन राहिला आहे. तर ते हे जे इयर पिन्ना आहे, हे बाकी ॲनिमल्समध्ये वेस्टिजियल ऑर्गन नाही आहे, परंतु मानवामध्ये ते वेस्टिजियल ऑर्गन्स आहे. ॲन्सेस्टरसाठी आलेलं आहे म्हणून मी थोडंसं सांगते. काही लोक, तुमच्यापैकी काही लोक असे असतील ज्यांचे की कान आपोआप हलतात, म्हणजे जसे बाकीच्या ॲनिमल्स जे हलतात तसे तुमच्यापैकी आपल्या ह्युमन बीइंगमध्ये पण काही काही लोकांचे कान हलतात अजूनही. तर आणि बाकी प्रत्येकाचे नाही हलत, काही लोकांचेच हलतात. तशाच प्रकारे ह्युमन बॉडीवर बरेचसे हेअर्स ऑन ह्युमन बॉडीवर जे हेअर्स आहे ते पण ह्युमनच्या काहीही कामाचे नाही आहे, ते वेस्टिजियल ऑर्गन्सच आहे. विजडम टीथ जे की ज्याला आपण अक्कलदाळ म्हणतो, अक्कलदाळ हे सुद्धा आपल्याला एका वयानंतर येतात. परंतु अक्कलदाळ जेव्हा नसते तरी पण आपल्याला जेवण करायला काहीही त्रास होत नाही. विजडम टीथ हे एक्स्ट्रा टीथ आहे, जे की आपल्याला वयाच्या 21-22 वर्षानंतर हे टीथ किंवा नंतर येतात, आणि म्हणून हे पण वेस्टिजियल ऑर्गन्स आहे. मानवामध्ये एक टेल बोन असते, टेल बोन त्याला की कॉक्सिक्स म्हणतात. या टेल बोनचं मानवामध्ये काहीही काम नसते, ज्याला माकड हाड म्हणतात. तर या टेल बोनचं मानवामध्ये काही काम नसते, परंतु इट इज युजफुल इन मंकीज, बर्ड्समध्ये, फिशमध्ये. एक मेम्ब्रेन असते जे पाणी डोळ्यात जाऊ नये म्हणून त्याचा बचाव करण्यासाठी, एअरमध्ये सुद्धा बर्ड्स असतात त्यांचे बचाव करण्यासाठी निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असते, जी त्याला फुली कव्हर, डोळ्याला पूर्ण आईबॉल फुली कव्हर केलेली असते समोरच्या भागाला. परंतु हीच मेम्ब्रेन मानवामध्ये, माणसामध्ये किंवा ह्युमन बीइंग्समध्ये एका प्रकारचे एवढूसा भाग असतो, पा तुमच्या डोळ्याच्या तिकडे एवढूसा हा एक असा भाग असतो, ही असते निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. कारण की ह्युमन बीइंगमध्ये याचं काही काम नसते, म्हणून ही छोट्याशा रूपामध्ये, एक छोट्याशा आउटग्रोथच्या रूपामध्ये तिथे असते, बाकी याचं कुठेही काम नसते. तर अशा प्रकारे हे सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आहे इन ह्युमन बीइंग, बट इन केस ऑफ बर्ड्स अँड फिश इट इज युजफुल ऑर्गन. हे एव्हिडन्सेस प्रूव्ह करतात की आजचे जे ऑर्गॅनिझम्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्या सगळ्यांचे एन्सेस्टर हे सारखेच असावेत. आता आपण घेऊ
पॅलियंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस पुरातन विभागाचे पुरावे. तिला असे कोणते प्राणी असते की जे या अर्थवर आले असते, या अर्थवर असे कोणते प्राणी असते. डायनासोर अर्थवर होते हे आपल्याला माहिती आहे, परंतु डिझास्टरमुळे जसं फ्लड आहे, अर्थक्वेक आहे, व्हॉल्केनो आहे, त्याच्यामुळे जे ऑर्गॅनिझम्स होते ते जमिनी खाली दबत गेले, दबले. जुन्या काळामध्ये जसं काहीतरी असे ऑर्गॅनिझम दबत गेले, दबत गेले, दबत गेले, आणि त्या दबल्यानंतर काहींचे तर अवशेष शिल्लक राहिले. मोठ्या पार्ट मधून छोटेसे पार्ट असे शिल्लक राहणे त्याला अवशेष म्हणतात. ते रेमनंट्स हे शिल्लक राहिले, परंतु काही काहीचे ते त्या दगडांमध्ये दबून गेले. ते इतके दबून गेले की त्यांचे ठसे उमटले, त्या दगडांमध्ये त्यांचे ठसे उमटले, त्याचे इम्प्रेशन्स दिसायला लागले. डिझास्टरमुळे हजारो वर्षापूर्वी जमिनीमध्ये दबून हे तयार झालेले आहेत इम्प्रेशन आणि रेमनंट, याला फॉसिल्स असं म्हटल्या जाते. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इव्होल्युशन बद्दल माहिती मिळते. या फॉसिलच्या स्टडी केल्यावर आपल्याला इव्होल्युशन बद्दल फार माहिती मिळते. यामध्ये एक महत्वाची प्रोसेस आहे, कार्बन डेटिंग प्रोसेस. आपण म्हणतोय की हे ऑर्गॅनिझम केव्हा तयार झाले, केव्हा होते, किती वर्षापूर्वी होते हे आपल्याला काहीच माहिती आहे, पण हे शोध घेण्यासाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला कार्बन डेटिंग प्रोसेस म्हणतात. म्हणजे आपल्याला माहित पडते की आजचे जे प्राणी आहे, आजचे जे ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते कसे तयार झाले, त्यांचे अँसेस्टर्स कोण आहे, आणि कशा प्रकारे ऑर्गॅनिझम प्रोड्यूस झालेले आहे, आणि पूर्वी कोणते ऑर्गॅनिझम्स होते हे सुद्धा आपल्याला माहिती पडते. कोणत्याही प्राण्यांमध्ये, कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कार्बनचे आयसोटोप्स असतात. कार्बनचे 3 आयसोटोप्स असतात, पण आपल्याला दोनच आयसोटोप्स बघायचे. कार्बनचे इथे 2 आयसोटोप्स असतात, एक असतो C14 आणि दुसरा आयसोटोप आहे C12. एक C13 पण असते, परंतु त्याच्याबद्दल आपल्याला गोष्ट करायची नाही आहे. आपल्याला फक्त 2चेच बघायचे, C14 आणि C12. तर हे जे आयसोटोप्स आहेत, तुम्हाला आयसोटोप्स माहिती आहे. आयसोटोप्स काय असते, जसं हा कार्बन कंपाऊंड आहे, कार्बन कंपाऊंड मध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन्स असतात, 1, 2, 3, 4, आणि इथे आतमध्ये 2, बघा 1, 2, 1, 2, 3, 4, प्रत्येक कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. प्रोटॉनचे नंबर पण तेवढेच असतात जेवढे की इलेक्ट्रॉन्सचे नंबर असतात. आता इथे या प्रोटॉनचे नंबर पण राहतील 6, आणि इथे पण प्रोटॉनचे नंबर राहतील 6. तशाच प्रकारे न्यूट्रॉनचे नंबर मात्र बदलत असतात. वास्तव न्यूट्रॉनचे नंबर इथे 6 आहे, तर याच्यामध्ये जे प्रोटॉनचे नंबर आहे ते आहे 6, आणि न्यूट्रॉनचे नंबर पण 6 आहे. जेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे नंबर आहे, याचा जे मास आहे, हा मास जो असतो तो ऍटॉमिक मास आहे याचा 12. हा ऍटॉमिक नंबर जे आहे ते ऍटॉमिक नंबर 6 आहे, आणि ऍटॉमिक मास किती आहे 12. हा दुसरा आयसोटोप आहे, यामध्ये पहा, याच्यामध्ये न्यूट्रॉनचे जे नंबर आहे ते आहे 8. 8 नंबर न्यूट्रॉन आहे. तर याच्यामुळे याचा ऍटॉमिक मास किती झाला, याचा ऍटॉमिक झाला हे याला मोजल्या जाते 8 आणि 6 झाले 14. याला म्हटल्या जाते C14. हा जो आयसोटोप आहे हा C14 आहे, म्हणजे ज्याचे ऍटॉमिक नंबर तर सेम असतात पण ऍटॉमिक मास डिफरंट असते त्याला म्हटल्या जाते आयसोटोप. तर हे आयसोटोप आहे, याचे एक कार्बन आहे, एक C12 आहे आणि दुसरा C14 आहे. वास्तव मध्ये हा जो आयसोटोप आहे C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह असतो, हा अनस्टेबल असतो, हा अनस्टेबल असतो, हा रेडिओ ऍक्टिव्ह असतो, हा लवकरात लवकर C12 सारखा होण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला समजलं ना आता, C14 आणि C12 मध्ये अंतर, हे फरक समजला असेल की C14 हा एक आयसोटोप आहे कार्बनचा आणि C12 हा दुसरा आयसोटोप आहे कार्बनचा. न्यूट्रॉनचे नंबर जर हे न्यूट्रॉनचा नंबर हा जो आहे हा 7 असला, तर हा जो आयसोटोप आहे तो C13 म्हटल्या जातात. अशा प्रकारचे याचे 3 आयसोटोप्स असतात, ते प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये असतात. कार्बन डेटिंग प्रोसेस काय आहे, इट इज द प्रोसेस विच डिटरमाइन्स द एज ऑफ फॉसिल्स, म्हणजे डेड प्लांट ऑर अॅनिमल्स काही असू शकते. फॉसिल्स मध्ये या तर डेड प्लांट्स असतील किंवा डेड अॅनिमल्स असतील. ड्यू टू डिझास्टर व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आर बरीड इन अर्थ
and they remain in form of impressions or remnants and they are known as fossils. आपण कार्बन डेटिंग मेथड पाहू. कार्बन डेटिंग मेथड मध्ये काय होते की हे जे C40 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि अनस्टेबल आहे. तर आता ज्या वेळेला एखाद्या ऑर्गॅनिझमची डेथ होते तेव्हा तो कार्बन कंझम्पशन करणं बंद करतो, कार्बन घेणं बंद करतो. तर कार्बन घेणं बंद करतो परंतु त्यावेळेला हा जो आहे C14 हा डीके होण्यास सुरुवात होते आणि याच C14 पर्सेंटेज एका कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये 1% पेक्षाही कमी असते. C13 जे आहे ते 1% असते, C12 हे 99% असते आणि C14 हे 1% पेक्षाही कमी असते. C14 आणि C12 याच्यामधला जो रेशिओ आहे तो स्टेबल राहत नाही. एरवी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिवंत असते तेव्हा त्याच्यामध्ये तो हा जो रेशिओ आहे C14 आणि C12 हा रेशिओ स्टेबल असते. परंतु एकदा तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम ची डेथ झाली की तो रेशिओ बदलायला सुरुवात होते. आता का बदलते? कारण की हा C14 हा डिके व्हायला सुरुवात होऊन जाते, डिके व्हायला हा नष्ट व्हायला सुरुवात होऊन जाते आणि ज्या वेळेला हा नष्ट होत राहते, जसं आपण आता एक फक्त एक्झाम्पल घेऊ कारण की वास्तव मध्ये C12 मी तुम्हाला सांगितलं की 99% आहे आणि C14 1% पेक्षाही कमी आहे. सपोज हा C12 याची क्वांटिटी 1000 आहे आणि याची क्वांटिटी आहे 20. तर आता हे काय होऊन जाते, सपोज हे काही वर्ष झाल्यानंतर, काही वर्ष झाल्यानंतर हे 1000 पासून हे किती होऊन जाते, याचा रेशिओ होतो 19. तर हे याची क्वांटिटी होईल 19. त्याच्यानंतर अजून वर्ष उलटले की हे 1000 पासून 18 मध्ये, अजून थोडेसे काही वर्ष उलटले की समजा याचा रेशिओ आला 15, मग आला 12, म्हणजे रेशिओ असा अशा प्रकारे कमी होत जाईल. जसे जसे वर्ष जास्त होत गेले की हा डीके होत जाते, C14 डीके होत जाते. हे तर फक्त मी फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हे मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की हे 99 आहे तर हे 1 पेक्षाही कमी आहे, फार कमी आहे. का याचा हे डीके होत जाईल, याची मात्रा कमी होत जाईल, याचा रेशिओ कमी होत जाईल, तसं तसं आपल्याला माहित पडत जाईल की तो तितक्या जुना आहे. हे सायंटिस्ट त्याचा शोध लावतात की हे जे ॲनिमल्स किंवा प्लांट्स आहे, जे फॉसिल्स आहे, किती वर्ष जुने आहे. या मेथडद्वारे, कार्बन डेटिंग मेथडद्वारे हे समजल्या जाते. कार्बन डेटिंग या मेथडचा शोध सगळ्यात पहिले विलार्ड लेबी यांनी लावलेला होता. यांचा जो शोध आहे तो या बेसवर होता की त्याचे C14 रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी कमी होते आणि त्याचा रेशिओ कमी होत जातो. C14 आणि C12 मध्ये त्या रेशिओ मध्ये काय फरक पडतो याच्यावर यांचा शोध जो आहे तो बेस्ड होता. म्हणजे एज डिटरमाइन होते, एज माहिती पडते की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, जुने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, ते किती वर्ष जुने आहे, ते एज याच्याने शोधता येते. या इन्व्हेन्शन साठी यांना 1960 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला होता आणि यांनी जे एज डिटरमाइन केलेली आहे, बरेचसे जे ऑर्गॅनिझम डेथ झाले होते त्यांच्या वयाचा यांनी शोध लावला आणि याचा उल्लेख त्यांनी रेडिओ कार्बन या जर्नल मध्ये केलेला आहे. आता युजेस ऑफ कार्बन डेटिंग प्रोसेस. इट इज यूज्ड इन पॅलेंटिओलॉजी, अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. तर हे आहे, याचा उपयोग पॅलेंटिओलॉजी म्हणजे, पॅलेंटिओलॉजी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पुरातन शास्त्र, तसंच अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र, मानवाचा सुद्धा वंश याच्याने पाहता येते. फॉर डिटरमाइन म्हणजे या दोन मध्ये पुरातन शास्त्र आणि मानववंशशास्त्र मध्ये याचा उपयोग होतो. हे कशासाठी होतं? फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स, ज्या ह्युमनचे फॉसिल्स आहेत त्यांचे सुद्धा एज याच्याद्वारे पाहता येते. आणि मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे त्याच्या जे हस्तलिखित वगैरे असतात ना, त्या हस्तलिखित पण किती वर्ष जुने आहे त्याचा सुद्धा, ते पांडुलिपी हस्तलिखित जे आहे ते किती वर्ष जुने आहे पाहता येते. वन्स द एज ऑफ फॉसिल्स इज डिटरमाइंड, इट इज इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर इट्स ट्वाइल
ऑर्गेनिझम. एकदा जर आपल्याला फॉसिल्सची एज डिटरमाइन झाली, माहिती झाली, तर आपल्याला हे फार सोपं जाते की त्याच्या समकालीन तसेच भूतकालीन जे काही जुने जे ऑर्गेनिझम्स आहेत, भूतकालीन जे ऑर्गेनिझम आहेत त्यांच्या बद्दलची इन्फॉर्मेशन पण घेणं आपल्याला सोपं जाते. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन ओरिजिनेटेड थ्रू नॉन व्हर्टिब्रेट्स. कार्बन डेटिंग प्रोसेस वरून असं दिसून येते आहे की व्हर्टिब्रेट्स हे नॉन व्हर्टिब्रेट्स पासून तयार झालेले आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याचे तीन इरामध्ये डिवाइड केलेलं आहे, पॅलिओझोइक इरा, मिझोझोइक इरा अँड सिनोझोइक इरा. असे तीन इरा याच्यामध्ये, तीन काळ त्याच्यामध्ये, इरा म्हणजे काळ, तीन काळ आहे. पॅलिओझोइक म्हणजे जेव्हा पुरातत्व म्हणजे जे फॉसिल्सच्या रूपामध्ये आहे, त्याच्यानंतर जो काळ आला होता मिझोझोइक, आणि त्याच्यानंतर सिनोझोइक जे आता आताचा काळ आहे. तर सगळ्यात पहिले जे ऑर्गेनिझम्स तयार झाले ते होते इनव्हर्टिब्रेट्स, त्याच्यानंतर तयार झाले ते पिशीज, पिशीज नंतर एम्फिबियन्स आले, एम्फिबियन्स नंतर रेप्टाईल्स आले, रेप्टाईल पासून बर्ड्स किंवा एबीज म्हणू शकतो त्याला, त्याच्यानंतर मॅमल्स आले. म्हणजे बर्ड्स मॅमल्स हे आत्ताच्या इरामध्ये सिनोझोइक इरामध्ये येतात. तर ते अशा प्रकारे यांचा विकास झालेला आहे आणि अशा प्रकारे हे इव्होल्युशन उत्क्रांती झालेली आहे. पुरातन काळी जसे ऑर्गॅनिझम्स होते ते त्याच्यामध्ये चेंज होऊन होऊन, ग्रॅज्युअली चेंज होऊन 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 आजचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले, आजचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाले आहे, यालाच आपण इव्होल्युशन म्हणू. आता बघूया कनेक्टिंग लिंक्स. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स. काही प्लांट्स आणि ॲनिमल्स असे आहेत की जे ज्यांच्यामधले मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, मॉर्फोलॉजिकल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे बाहेरील शारीरिकदृष्ट्या जे कॅरेक्टर्स असतात बाहेरील, तर ते मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहे ते असे कॅरेक्टर शो करतात की ज्याच्यामध्ये त्यांचा दोन ग्रुपशी संबंध दिसून येतो. त्यात काही एक्झाम्पल्स दिलेले आहे जे की दोन ग्रुपशी रिलेटेड आहे, पेरिपेटस, लंगफिश अँड डगबिल. तर आपण बघू पहिले पेरिपेटस. पेरिपेटस मध्ये काय असते, सेगमेंटेड बॉडी, यांची बॉडी असते सेगमेंटेड, थिन क्युटिकल, पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स. हे जे कॅरेक्टर्स आहेत हे रिझेम्बल करतात फायलम ॲनेलिडा. आर्थ्रॉम, लीच, नॅरीज हे सगळे ॲनेलिडाचे प्राणी आहे. तुम्ही आर्थ्रॉम बघितलंच आहे, आर्थ्रॉमची जी बॉडी आहे ती कशी असते, सेगमेंटेड असते, अशा प्रकारे सेगमेंटेड असते. त्याच्यावर असं थिन क्युटिकल पण असते, क्युटिकलचा क्युटिकल असते थिन क्युटिकल, आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स ते यांचे हे जे पाय असतात हे पॅरापोडिया. तुम्ही जनरली गोम वगैरे पाहिली असेल त्याच्यामध्ये कसे पाय असतात ना, तर त्याला पॅरापोडिया म्हणतात. प्रकारचे जे स्ट्रक्चर्स आहे ते ॲनेलिडाशी रिझेम्बल करतात, फायलम ॲनेलिडा सोबत रिझेम्बल करतात. आणि दुसरं आहे जे अजून याच्यामध्ये पॅरिपेटस मध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते आहे ट्रॅकियल रेस्पिरेशन. जे रेस्पिरेशन आहे, श्वसन रेस्पिरेशन जे आहे ते ट्रेकियानी होते. ट्रेकिया एक ऑर्गन्स आहे, ऑर्गन आहे आपल्या गळ्यामध्ये असणारा, तर ट्रेकियाने रेस्पिरेशन होते. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, जे ब्लड सर्क्युलर सिस्टम आहे ते ओपन असते, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. तर हे जे कॅरेक्टर्स आहे ते आर्थ्रोपोडामध्ये आहे, क्रेब आहे, कॉक्रोच आहे, हे ऑर्थ्रोपोडाचे एक्झाम्पल आहे. तर यांच्याशी रिझेम्बल करते म्हणून हे काय आहे, दोन ग्रुपशी रिझेम्बल करते, दोन ग्रुपशी रिलेटेड आहे. हे जे याचे पॅरिपेटसचे जे कॅरेक्टर्स आहे जे की ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडासोबत रिझेम्बल करतात, त्यांच्याशी रिलेटेड आहे, हे शो करते की पॅरिपेटस या मधली एक लिंक आहे ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडाचे, दोन्हीचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहे म्हणून हे कनेक्टिंग लिंक आहे. पेरिपेटसचं प्रोडक्शन त्यांच्यामध्ये कुठेतरी झालेलं असेल आणि म्हणूनच हे याला कनेक्टिंग लिंक असे म्हटल्या जाते. आता सेकंड बघा, डगबिल प्लॅटिपस. डगबिल प्लॅटिपस मध्ये जे कॅरेक्टर्स आहे दे लेज एग्स लाईक रेप्टाईल्स. रेप्टाईल मध्ये येतात स्नॅक, क्रोकोडाईल, हे एग देत असतात, है ना. तर हे जसे डगबिल आहे, डगबिल प्लॅटिपस हे पण लेज एग देतात रेप्टाईल सारखे. आणि यामध्ये अजून जे कॅरेक्टर्स आहेत ते आहे
दे हैव मेमरी ग्लैंड्स एंड हेयर्स. यांच्यामध्ये मेमरी ग्लैंड्स पण आहे आणि हेयर्स पण प्रेझेंट आहे. आणि मेमरी ग्लैंड्स आणि हेयर्स हे मॅमल्सचे कॅरेक्टर्स आहेत. मेमरी ग्लैंड म्हणजे दुग्ध ग्रंथी, ज्याच्याद्वारे की ज्या फिमेल असतात त्या आपल्या मुलांना दूध पाजतात. आणि हेयर्स हे जे आहे हे मॅमल्सचे कॅरेक्टर्स आहे. तर याचा अर्थ आहे की डकबिल्ड प्लॅटिपस इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल अँड मॅमल. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की मॅमल्स आर डेव्हलप्ड फ्रॉम रेप्टाइल्स. देन इन केस ऑफ लंगफिश, लंगफिश मध्ये बघा दे परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स. म्हणजे हे जे आहे याच्यामध्ये जे लंगफिश मध्ये जे रेस्पिरेशन होते हे लंग्स द्वारे होते. जेव्हा की तुम्ही बघितलं असेल की फिश मध्ये केव्हाही रेस्पिरेशन हे गिल्स द्वारे होते. गिल एक असा त्याच्यातला स्ट्रक्चर आहे फिश मध्ये ज्याच्याद्वारे की त्याचं रेस्पिरेशन होते. तर हे गिल्स द्वारे रेस्पिरेशन न होता लंगफिश हे असा एक ऍनिमल आहे ज्याच्यामध्ये की लंग्सद्वारे रेस्पिरेशन होते. तर हे आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की लंग्सद्वारे रेस्पिरेशन जे होते ते एम्फिबियन्स करतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की एम्फिबियन्स आर डेव्हलप्ड फ्रॉम फिश. लंगफिश इज कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड एम्फिबियन्स. आता पाहू आपण एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडेन्सेस. तुमच्या पुस्तकात एक चित्र दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंटच्या तीन स्टेजेस दिलेल्या आहे, एम्ब्रियोच्या तीन स्टेजेस दिलेल्या आहे. आणि ते कशा कशाचे आहे त्याच्यामध्ये फिश, सॅलमेंडर, टॉर्टाइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि ह्युमन हे सगळे वेगवेगळे आहे. तुम्हाला माहित आहे कुठेच एकमेकांशी सिमिलर नाही आहे, कोणीही एकमेकांशी कोणतीही सिमिलरिटी दाखवत नाही. पण याच्यामध्ये जे एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या स्टेजेस दिलेल्या, या ज्या एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या स्टेजेस दिल्या आहे त्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहे. एक पहिली आहे एकदम इनिशियल स्टेज आहे, त्याच्यानंतरची सेकंड स्टेज आणि जेव्हा डेव्हलपमेंटला येतात म्हणजे तेव्हाची ही तिसरी स्टेज आहे. तर हे म्हणजे अजून यांचा जन्म झालेला नाही आहे त्याच्या पूर्वीची हे एम्ब्रियोची स्टेजेस आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघा की पहिली जी इनिशियल स्टेज आहे जेव्हा एकदम सुरुवातीची स्टेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल की सगळ्याच्या सगळे एम्ब्रियोज सिमिलर दिसत आहे. बघा तुम्ही व्यवस्थितपणे की तुम्हाला सगळे एम्ब्रियो आहे हे जितकेही अॅनिमल्स दिलेले आहेत या सगळ्या यांचे एम्ब्रियो जे आहे एम्ब्रियोनिक फर्स्ट स्टेज जी आहे एम्ब्रियोनिक स्टेज ती एकदम सारखी आहे. बरी सिमिलरिटी ते या फर्स्ट स्टेज मध्ये दाखवत आहे. त्यानंतर सेकंड जे स्टेज आहे तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे ग्रॅज्युअल चेंजेस आले आहे. आणि थर्ड जी स्टेज आहे त्याच्यामध्ये बरेच चेंजेस आले आहे आणि आता ते आपले जे त्यांचे पॅरेंट्स आहे त्यांच्यासारखे थर्ड स्टेज मध्ये दिसायला लागलेले आहेत. याची सिमिलरिटी जे दाखवत आहे एम्ब्रियो आपसामध्ये इनिशियल स्टेजची तर आपल्याला समजून येते असं वाटते की दे हॅव सेम एन्सेस्टर. दिस ऑल एव्हिडन्सेस प्रूफ ऑफ इव्होल्युशन थिअरी. वी हॅव कम्प्लीटेड इव्होल्युशन अँड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर दाखवा. आणि काही नसेल समजला तर मला तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.